ना की खडकाळ राहणार एवढं तिखी आले त्यांनी म्हणजे हे करताना करताना पाहिले काय मला म्हणजे लोक येडत काढत याला का नका लावू नका लावू म्हणजे नाही त्यांचं बरोबर आहे ना तिथं ज्या शेतामध्ये तुम्ही ब्लास्टिंग करून तुम्ही जे शेत बनवलंय तिथं तुम्ही टोमॅटो लावताय म्हणजे ते शेतकरी तुम्हाला वेळात काढायचे बर आणि आज त्याच जमिनीमध्ये तुम्ही सोन्यासारखं पिकवलंय नाही त्यात लोक बघून जाणार बर आणि चांगले चांगले करून माल बघूनच माणसांचं कसं होत आणि असा प्लॉट आलाय त्या राहणार ह्याच्यामुळे म्हणजे मनाला समाधान आम्हाला याच्यामुळे का नाही जास्त केमिकल सोडायचा खर्च ज्यादा होतो आम्ही पूर्णपणे किती खर्च करत होता तुम्ही केमिकल भरपूर बॅगाची बॅगा पहिल्यापासून लिक्विडचे 19 आले 13 आले बर 12 12 सोडतोय आणि ते 0-52 सोडतोय शेवटच्या स्टेप म्हणजे 0-50 सोडतोय आणि ते आपल्या ह्या सॉइल चार्जरमुळे आणि हे बाकीचं तुमचं जे शेड्यूल होतं त्या शेड्यूल प्रमाणे खर्च पण आम्हाला कमी आहे अहो याचा खर्च माझ्या अंदाजाने साधारण 20,000 रुपये पण गेला असेल म्हणजे याचा पूर्ण खर्च सॉइलच्या 20,000 रुपये खर्च आला आता मुळापासून तर एकदम शेंड्यापर्यंत भरपूर पूर्ण फळं लागलेत त्याला बरोबर आहे आणि सगळं तुम्ही बांधलंय एवढं वजन झालंय त्याला हे पण झालं म्हणजे स्टेजिंग आहे ते कमकुवत व्हायला लागले एवढं वजन त्या झाडाला तारा तुटायला लागले तारा तुटायला बरं त्याच्यामध्ये ना खूप प्रमाणात घर आहे बरोबर आहे तर असं जर टोमॅटो घर भरलेलं असेल तर ते मार्केटला जाऊस तर कसं राहणार आहे जरी ते एक दिवस राहिलं जरी तर ते खराब होणार आहे मग ही तुमची क्वालिटी मेंटेन राहणार आहे जर तुमची क्वालिटी मेंटेन जर राहिली तर तुम्हाला त्याचं मार्केट पण चांगलं मिळणार आहे एक नंबर बर आणि फळांची संख्या पण ज्यादा आहे आणि अशी डिफिशियन्सी म्हणून झाडामध्ये काय आता झाडामध्ये कोणते आम्ही म्हणजे इथनं माग पण करत होतो हा प्लॉट जो आहे ना आणि माळात असं होतं की म्हणजे पूर्ण खडकाळ जमीन पूर्ण खडकाळ पण असं वाटत होतं आम्हाला की हा प्लॉट इथे एवढा फास्ट येणार नाही पण त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या ट्रीटमेंटमुळे चांगल्या प्रकारे आला इथून पुढचं जे शेंड आहे बांधायचा कुठं बर हा प्रॉब्लेम आमच्या पुढे आम्हाला तर वाटलं नव्हतं ना की एवढं आम्ही कसं रेग्युलर प्रमाणे 5.5 फुटाचा मांडव तयार केला बरोबर आहे तुम्हाला तुमचं असं जे तुमचं रेग्युलर होतं त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की हे जे तुम्ही 5.5 फुटामध्ये आम्हाला म्हणजे हे होत होतं बर कम्फर्टेबल वाटत म्हणजे मांडव आम्हाला दरवर्षी होत होता बर सुरुवातीला ह्या पिकात आलं त्यावेळेस यांचं तर म्हणणं होतं की लावायचंच नाही इथं ते म्हणून बर बर ज्यावेळेस भरल्या त्याच्यानंतर म्हणजे एक तर माझी प्लॉट आहेत आता अजून टोमॅटोंच्या यांच्या बरोबरचे दोन प्लॉट आहेत बर तिथं काय काय ठिकाणी पाणी हे पिवळी पडलेली आहेत बर जिथं पुरेपूर वापर नाही झाला त्या ठिकाणी हो हो ह्याचा वापर करण्याची कॅनोपी एक ती भारी आहे मस्त म्हणजे बर या पिकासाठी आम्ही 2-3 जणांनी ठरवलं होतं की पूर्णपणे आता जर आपण हे करायचं जैविक वगैरे आणि हो मग आम्ही ते वापरायला सुरुवात केली अक्षय आला माझ्याकडे मला म्हणलं आता हा संत तर आपण काढून टाकणार तर एकदा कृषी अमृत वापरून बघ आम्ही टाकलं एकदा 1,000 रुपयाचा डोस टाकला या बघायला मला वाटते 12 पोती कृषी अमृत बर हे टाकलं आणि त्याच्यानंतर चित्रच बदललं म्हणजे तुमचा नाव आणि पत्ता सांगा नाव मी अमोल दिलीप सस्ते मुक्काम पोस्ट निरगुडी तालुका फलटण जिल्हा सातारा बर आता हे तुमचं टोमॅटोचं पीक आहे तर किती क्षेत्र आहे ते साधारण 1/2 एकर आहे 1/2 एकर आहे बर तर आता कधीच लागवड लागवड साधारण मे बर एंडिंगची
मी म्हणजे 15-30 च्या आसपास लावले. बर, किती दिवसात प्लॉट झाला आज? आज हा प्लॉट साधारण 60 दिवसाचा. 60 दिवसाचा झाला. याच्यासाठी काय ट्रीटमेंट करताय तुम्ही? याच्यासाठी आपण STCची पूर्ण ट्रीटमेंट आहे, सॉइल चार्ज. बरं. याच्यामध्ये पहिला आपण बेसल डोस 1/2 एकराला 7 पोती कृषी अमृत दिलेले. आणि सॉइल चार्जर किती गेलं? आणि सॉइल चार्जर आतापर्यंत साधारण 1-5 लिटर तर गेलं असेल. तर काय अनुभव आहे तुमचा यारला? एक नंबर, भरपूर असा म्हणजे असा प्लॉट. बर, आम्ही म्हणजे इथं मागं पण करत होतो. बर. हा प्लॉट जो आहे ना, हो, आणि माळात असं होतं की म्हणजे पूर्ण खडकाळ. बर, जमीन पूर्ण खडकाळ. पण असं वाटत होतं आम्हाला की हा प्लॉट इथे एवढा फास्ट येणार नाही. येणार नाही. पण ते सॉइल चार्ज दिल्यामुळं आम्हाला त्यांच्या ट्रीटमेंटमुळे चांगल्या प्रकारे आला. आला. तुम्हाला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी कशी मिळाली, म्हणजे माहिती कुठे मिळाली? ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आमचा बंधुराज आपशे संभाजी सस्ते आणि आदित्यराज सस्ते आम्हाला त्यांच्या रिस्कवर टाकून बघा आणि मग ही होती करा. बरं, मी तुमचा अनुभव सांगा. म्हणजे तुम्ही वापरून पाहून स्वतः अनुभव घेतला? स्वतः अनुभव. आणि काय सांगतो तुमचा अनुभव? पहिला पपईला आम्ही टाकलेला आहे. बरं. पहिल्यांदा ज्यावेळेस पपईला आमचा व्हायरस आला, हो, आणि त्यांनी आपलं नुकतंच म्हणजे ते एजन्सी चालू केलं होतं, त्यांनी आम्हाला पपईला दिलं. पपईला एवढा त्याचा चांगला रिझल्ट मिळाला. बरं. तिथून पण आता ही खडकाळ जमीन असल्यामुळे आमचं जरा मन दसपस होत होते, म्हणजे भीतभीत वापर. भीतभीत वापर. आणि आज काय परिस्थिती? आज जर पाहिलं इथे बघा, ते पण चांगलं. आणि एका जागा, एका जागेवर जो पंजा निघला त्याचा, तर किती एकदम चांगल्या प्रकारे निघलाय ते पाहू शकता तुम्ही. आज जर पान असेल तर तुम्ही सांगत होता की इथे बरेचसे प्लॉट आहेत, तर त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काय डिफरन्स आहे? डिफरन्स म्हणजे आमच्या एक नंबर. बर. आणि फळांची संख्या पण ज्यादा आहे. आणि अशी डिफिशियन्सी म्हणून झाडामध्ये काय आता झाडामध्ये कोणत्या प्रकारचे डिफिशियन्सी? सगळी मुरमाड जमीन आहे. मी सांगत होता की म्हणजे ब्लास्टिंग करून ते फोडलंय तुम्ही खडक, आणि तिथं टोमॅटो लागवड केली, आणि तिथं असं सोन्यासारखं पीक तुम्ही पिकवलंय. तर काय म्हणजे याच्या मागचं काय चित्र आहे? आम्हाला आता जैविकचा आम्हाला म्हणजे पहिल्यापासून या पिकासाठी आम्ही 1-2-3 जणांनी ठरवलं होतं की पूर्णपणे आता जर आपण हे करायचं जैविक वर करू, आणि मग आम्ही ते वापरायला सुरुवात केली. बर. आता इथे पण पाहू शकतो. आता सर या बघा, इथे जर पाहिलं हे बघा, पूर्ण टोमॅटोचं झाड ना, ते बुडापासून ते एकदम शेंड्यापर्यंत भरपूर पूर्ण फळं लागलेत त्याला. बरोबर आहे. आणि सगळं तुम्ही बांधलंय, एवढं वजन झालंय त्याला. हे पण झाड व्हायला लागले, म्हणजे स्टेजिंग आहे ते कमकुवत व्हायला लागली, एवढं वजन त्या झाडाला. तारा तुटायला लागल्यात. तारा तुटायला. बर. आणि आता काय तफावत काय तुम्ही आता याच्या अगोदर जे पीक घेत होता त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे? आम्हाला याच्यामुळे का नाही जास्त केमिकल सोडायचा खर्च ज्यादा होतो. हो हो. आम्ही पूर्णपणे किती खर्च करत होता तुम्ही केमिकल? भरपूर. बॅगाची बॅगा पहिल्यापासून लिक्विडचे 19-19 आलं, 13-43 आलं. बर. 12 कळीसाठी 12-61 सोडतोय, आणि 0-52-36 सोडतोय, शेवटच्या स्टेप म्हणजे 0-50 सोडतोय. आणि ते आपल्या ह्या सॉइल चार्जरमुळे आणि बाकीचं तुमचं जे शेड्यूल होतं त्या शेड्यूल प्रमाणे खर्च पण आम्हाला कमी आला. अहो, याचा खर्च माझ्या अंदाजानं साधारण 20-21 हजार रुपये पण गेला असेल. म्हणजे याचा पूर्ण खर्च सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी 20,000 रुपये खर्च आला आता. बर. आता इथे जर पाहिलं तुम्ही, तर हा जर पाहिलं तर इथे बघा, हे उचलता येत नाही आहे. इथे बघा किती एकदम ग्लेझिंग आहे, एक फळावर एक चाकी आलेली सगळं ग्लेझिंग आहे. बर बर. आणि असा पूर्ण माल तुमचा असा आहे? कोणत्याही प्रकारचं सध्या प्रमाणात काही अडचण म्हणजे काही समस्या नाही आहे तुम्हाला बागेमध्ये? तुमच्या भागातील जे शेतकरी टोमॅटो उत्पादक असतील तर त्यांच्या तुम्ही काय सांगाल त्यांना? म्हणजे आता हे करण्यापेक्षा आम्ही अगोदरच सांगितलं. बर. हे अवश्य कुठल्याही पिकाला तुम्ही, आमच्यातला आता कांदा वगैरे आमच्या बंधुराजांनी केला, तर अगोदर त्यांना सॉइल चार्जरचे कृषी अमृत पहिल्यांदा टाकू, ते जमिनीत मिसळून मगच वेट टाकून किंवा वापी टाकून हे करा. म्हणजे स्वतः वापरून बघा. वापरून बघा. हा. अर्धा नाही, आणि त्यांनी पाहिलंय ना की खडकाळ राहणार एवढे पीक हे आले. त्यांनी म्हणजे हे करताना पाहिलंय काय, मला म्हणजे लोक येडत काढत होते याला का नका लावू नका लावू. म्हणजे नाही, त्यांचं बरोबर आहे ना, तिथं ज्या शेतामध्ये ब्लास्टिंग करून तुम्ही जे शेत बनवलंय तिथं तुम्ही टोमॅटो लावताय,
म्हणजे ते शेतकरी तुम्हाला वेळात काढायचे. बर, आणि आज त्याच जमिनीमध्ये तुम्ही सोन्यासारखं पिकवलंय. नाही, त्यात लोक बघून जाणार. बर, आणि चांगले चांगले करणार. माल बघूनच माणसांचं कसं होतंय, आणि असा प्लॉट आलाय या रानात. बर, ह्याच्यामुळे म्हणजे मनाला समाधान वाटतं, बाकी नाही. बर बर, म्हणजे एवढं सगळं चित्र पाहून तुम्ही समाधान आहेत. एवढ्या खडकाळ रानामध्ये टमॅटो येऊ शकते, तर तुम्ही आणखी कोणत्याही पिकाला तुम्ही आपण पपईला टाकलं होतं, आपण कांद्याचं रोप टाकलं, आता कांद्याला सुद्धा आपण मी स्वतः टाकणार आहे. बर, भावाला पण टाकायला सांगितले, टाकलंय त्यांनी. बर, फुटत नाही फुटत नाही म्हणजे नाही काय का फुटत नाहीये, म्हणजे काय प्रॉब्लेम काय, तिथं लगेच फुटायला पाहिजे, पाणी निघायला पाहिजे त्यातून टोमॅटो म्हणल्यानंतर. एवढा कडकपणा म्हणजे एवढं स्ट्रॉंग होत. बर, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सांगा त्याच्यामध्ये काय घराचा घर बघा किती हे बघा. आता याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर पूर्ण टोमॅटो तुमचं भरलेलं म्हणजे पूर्ण घर आहे याच्यामध्ये. हे बघा, तुम्हाला म्हणजे आता ते तुम्ही सोललंय, ते जसं डाळी मिसळतात तसं तुम्ही टोमॅटो सोललंय. तर याच्यामध्ये ना खूप प्रमाणात घर आहे. बरोबर आहे. तर असं जर टोमॅटो घर भरलेलं असेल तर ते मार्केटला जाऊस तर कसं राहणार आहे, जरी ते एक दिवस राहिलं जरी तर ते खराब होणार आहे. पण ही तुमची क्वालिटी मेंटेन राहणार आहे. जर तुमची क्वालिटी मेंटेन जर राहिली तुम्हाला तिथं मार्केट पण चांगलं मिळणार आहे. हा पण याच्या मागचा एक मोठा फायदा आहे. आता ह्याच्यावर सेटिंग तर भरपूर झाली आणि तर चालेल. आता जे काय शेतकरी जे काही टेक्नॉलॉजीचा वापर करतायत, पण जे काय तुमच्या भागात टोमॅटो पीक असेल किंवा कोणतंही तरकारी पीक असेल तर त्याच्या बाबतीत तुम्ही त्यांना काय सांगाल? अवश्य वापरावं. बर, टेक्नॉलॉजी अवश्य वापरावी एवढंच फक्त माझं म्हणणं. बर, तर चालेल. ह्या भागात तुम्हाला मार्गदर्शन अमोल अक्षय सर करत असतात. तर अक्षय सर, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा, तुमचा अनुभव सांगा या पिकाबद्दल. सुरुवातीला ह्या पिकात आले त्यावेळेस यांचं तर म्हणणं होतं की लावायचंच नाही इथं ते म्हणून. बर बर, ज्यावेळेस भरलं त्याच्यानंतर म्हणजे एक तर माझे प्लॉट आहेत, आता अजून टोमॅटोंच्या इंच बरोबरचे दोन प्लॉट आहेत. बर, तिथं काय काय ठिकाणी पाने हे पिवळी पडलेली आहेत. बर, जिथं पुरेपूर वापर नाही झाला त्या ठिकाणी. हो हो, ह्याचा वापर करण्याची केन पीक ती भारी आहे मस्त म्हणजे. बर, आणि तुमचं खाली सेटिंग ते झालंय आणि वरुळ शेंडा चालू आणि सेटिंग पण होते फुल पण चालू. बर बर, काय सांगतोय, स्टेजिंग कमी पडलं, कमकुवत झाली आता. बर बर, तुम्ही जे सपोर्ट दिला ते कमी पडते. इथून पुढचं जे शेंडा आहे बांधायचा कुठं? बर, हा प्रॉब्लेम आमच्या पुढे. आम्हाला तर वाटलं नव्हतं ना की एवढं, आम्ही कसं रेग्युलर प्रमाणे 5.5 फुटाचा मांडू तयार केला. बरोबर आहे, तुम्हाला तुमचं असं जे तुमचं रेग्युलर होतं त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की हे जे तुम्ही 5.5 फुटामध्ये आम्हाला म्हणजे हे होत होतं. बर, कम्फर्टेबल वाटत म्हणजे मांडव आम्हाला दरवर्षी होत होता. बर, सगळ्याचे काय पण आता असं वाटायला लागलंय की आता शेंडा 5.5 फुटावर गेला. बर बर, अजून चालू व्हायचंय. बर, याना पुढे शेंड्यापर्यंत सेटिंग आहे भरपूर. आता हे बघायची सेटिंग. बर बर, आता इथून पुढचे जे येणारे बांधणे आहेत हो ते कुठं करायच्या, हा आता आमच्या पुढे प्रश्न पडला. बर बर, तर चालेल. आता याच्यापैकी काय टोमॅटो तुम्ही खाऊन पाहिलेत का? अजून तर नाहीत खाल्ली. बर बर बर, तर चालेल. तर शेतकऱ्याला जर तुमचा जर काय प्रश्न असतील, त्यांना जर काही माहिती पाहिजे असेल तर तुमचा नंबर सांगा. माझा नंबर 9921584414. ओके, तर अक्षय सर तुम्ही तर कामकाज बघता, तुमचं नाव आणि नंबर. माझं नाव अक्षय सस्ते, मी या एरियात SCTचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय. माझा नंबर आहे 97664667. तर तुम्ही सांगत होता याच्या विषयी अनुभव की हा पूर्ण व्हायरसचा प्लॉट होता. बर, पूर्ण व्हायरस होता या प्लॉटवर. बर, तर मग काय चित्र बदललं तुम्ही एसटी वापरल्यानंतर? अक्षय आला माझ्याकडे. हो, मला म्हणलं आता आसन तसं तर आपण काढून टाकणार. हो हो, तर एकदा वापरून कृषी अमृत वापरून बघ. बर, आम्ही टाकलं एकदा 1000 रुपयाचा डोस टाकला. एकदा मला वाटते 12 पोती कृषी अमृत. बर, आणि 3 पोती ग्रीन गेजर. बर, हे टाकलं आणि त्याच्यानंतर चित्रच बदललं. चित्रच बदललं म्हणजे व्हायरस नाही झालं. आता तुम्ही सांगत होता की तुमचा काल एक तोडा झालाय. काल तोडा होऊनही आज एवढा माल आहे. आणि वरही बघताय की तुमचं एक ना एक जी लागलेली कळी सगळी सेट होते. बर, आणि तुम्ही सांगता की बेसोडोसही तुम्ही खूप म्हणजे दिला नाही, जो रिपीट द्यायचा होता तो दिला नाही. तो जर दिला असता आज तर माझा आता अजून याच्यापेक्षा बेटर असतं. म्हणजे ह्याची जी साईज आहे, आता याची जर कुठं थोडीफार मागपुढे साईज झाली तर ही सुद्धा नसते, एकदम युनिफॉर्म साईज. आणि याची साईज आणखी खूप वाढली असते झपाट्याने. बर बर, तर चालेल. याच्यातला एक चांगला अनुभव तुम्ही शेतकऱ्यासोबत मांडला,
तर जे काही पपई लागवड शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांनी अवश्य वापरावं. बरं बरं. जे व्हायरसचं प्रमाण असेल वगैरे. आणि जर पपईच्या शेड्यूल प्रमाणे जर पहिल्यापासून जर आम्ही चाललो असतो त्यामुळे त्यासारखाच रिझल्ट आम्हाला यायला मिळाला असतो. बरं बरं बरं. पण आमचं पहिल्यांदा कसं झालं, आम्ही आता रेग्युलर प्रमाणे आम्ही करायला गेलो. हो हो. आणि मग ते तरी एक डोस टाकल्यामुळे तरी एवढं म्हणजे व्हायरस थांबून एवढं तुम्हाला भेटलं, एवढं उत्पन्न भेटलेलं आहे आपल्याला. आतापर्यंत 10 टन माल गेलेला. बरं बरं. अजून 30-40 टन माल जाण्याची आम्हाला अपेक्षा. बरं चालेल. धन्यवाद सर.